हे आदरणीय रमेशजी भोईर, उद्योजक डोंबिवली कल्याण, आदरणीय रमेशजी भोईर आपल्याला विनंती असेल. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्यासारख्याच मोठमोठ्या व्यक्तिमत्वांच्या दानशूर वृत्तीमधून ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साकारली जात असते. आपल्याला विनंती असेल आपण विराजमान व्हायचं आहे. आदरणीय ठाणे मंडळाचे वे अध्यक्ष बाजीराव गणपत ठाकूर आपल्याला विनंती आहे. तसेच आदरणीय नाना मारुती ठाकूर आपल्याला देखील विनंती करतो. आपण देखील या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. प्राथमिक शिक्षक भिवंडी भूषण आदरणीय नाना मारुती ठाकूर. चला यापुढे होणारा सामना नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा. आपण तयारीत राहा मित्रांनो, आपल्याला विनंती असेल नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा यापुढे होणारा सामना. यावेळेस मात्र चढाईसाठी सूरज मगर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धारदार चढ्यांचं शस्त्र म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं असं सूरज मगर. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल यावेळेस सोहम ठाकूरच्या सोहम सावंगेच्या माध्यमातून. सोहम देखील एक मजबूत देहबांधाला आपल्याला खेळाडू आहे. नक्कीच एक गुणाने मात्र संघाच्या पारड्यामध्ये भर पाडतोय. आता मात्र साहिलची चढाई आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र कुणाल मोहिते आपल्याला पाहायला मिळेल.
हा देखील एक जबरदस्त चढाई बहादूर आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती मात्र महान. एक जबरदस्त आणि धारदार चढाईचं शस्त्र, एक वाऱ्यासारखा वेगवान चढाई बहादूर आपल्याला पाहायला मिळतं सुमसाय माता गोमाशी या संघाच्या माध्यमातून. नक्कीच पुण्यस्मरण असा एक पाठीवरती आपल्याला थाप देणारं या ठिकाणी आपल्याला स्मृती पाहायला मिळते. ते अर्थातच आपल्या सगळ्यांचा लाडका खेळाडू निवृत्ती दादा कदम नक्कीच आपल्यामधून निघून गेला. नाही कधी कोणाचं मन दुखवलं, नेहमीच एक चांगला पंच, एक चांगला खेळाडू, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणारा खेळाडू, एक चांगला अष्टपैलू खेळाडू गोमाशी संघाने तसेच अखंड सुधागड तालुक्याने गमावला असं म्हणायला हरकत नाही. दादा तू जिथे कुठे असेल तुझ्या आत्म्यास चिरंतर शांती लाभो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं गेलं. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आणि अवलंब केला गेला अर्थातच साहिल कोंडे. वा एक जबरदस्त खेळाडू, एक नवोदित खेळाडू या ठिकाणी नाव रूपाला येतोय. भारतीय संघ आपलं कौतुक आहे. आपण नवोदित खेळाडू या ठिकाणी घडवताय. या वेळेस मात्र वा एक सुंदर पकड शुभम शिंदे. वा लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय शुभमच्या माध्यमातून. भारतीय संघ आपलं कौतुक आहे कारण आपण प्रतिवर्षी अनेक नवोदित खेळाडूंना या ठिकाणी संधी देताय आणि अनेक नवोदित खेळाडू आपण घडवताय. त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काळभरो भारजे विरुद्ध सुमसे मत गुमाजे. सूर्यासारख्या बलाढ्य खेळाडूला यावेळेस मात्र पकड केली गेली आहे. सूरजने देखील अनेक मोठमोठी मैदानं या ठिकाणी ठाणे शहर असेल किंवा मग रायगड जिल्हा असेल या दोन्ही मैदानांवरती अनेक वेळा दहशत आणि दरारेचं सावट कायम ठेवताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच कोणाला माहिती ओळखीच्या माध्यमातून मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न. तर गगन भेटी नजर ज्याची पहाड सम विशाल काया आणि धगधगता सूर्य झुकतो प्रथम पूजतो प्रभू शिवराया. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय यांना आपण या ठिकाणी प्रथम पूजन करून प्रथम मानवंदना देऊन आपण या मैदानाच्या नक्कीच या मराठमोळ्यांच्या मैदानी खेळाकडे वळतोय. खऱ्या अर्थाने आयोजकांचं कौतुक असेल कारण आपण या ठिकाणी दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये या सामन्याला सुरुवात करताय. बरोबर घड्याळामध्ये 4:30 या स्पर्धेला सुरुवात झाली. नक्कीच 10 वाजेपर्यंत कबड्डी स्पर्धा अपेक्षितरित्या पार पडणं हे गरजेचं असेल. खेळाडूंचं सहकार्य लाभणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो आपलं सहकार्य ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी एक महत्वपूर्ण योगदान देईल. आता मात्र चढाईसाठी सोमसाय मता गोमाशी संघाचा एक चढाई बहादूर कुणालच्या स्वरूपामध्ये वारंवार चढाई केली जातात. कुणालच्या माध्यमातून 7-1 समीकरण असेल. बोनस घेऊन ऑन असेल परंतु जर प्रयत्न केला तर समोर मात्र शुभम शिंदे असेल. आता मात्र ही तिसरी चढाई आणि एकटा एकावडा खेळाडू मैदानामध्ये. बघूया कितपत प्रयत्न करतोय. नक्कीच हाताने गुण टिपल्याचा दावा करतोय. कॉन्फिडन्स लेवल मात्र गगनाला भेदणारी आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु काय यशस्वी होईल? नक्कीच यशस्वी होतोय. एक गुण मात्र अचूकरित्या टिपतोय. शिकार होते अक्षय गोपांची एक अचूक गुण. प्रत्युत्तरादाखल नक्कीच पुनश्च एकदा साहिल कोंडे. हा देखील एक वादळी वारा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच फार कमी संधी या खेळाडूला मिळाली परंतु ज्या ज्या वेळा संधी मिळाली त्या त्या वेळा या खेळाडूने मिळालेल्या संधीचं सोनच करून दाखवलंय असा हा सडपातळ बांध्याचा आणि उंचीपुरा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. रिक्त असते पुनश्च एकदा माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल कृष्णाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला तारलं होतं
त्या प्रकारे हा कृष्ण काय आपल्या संघाला तारेल पाहणं मात्र रोमांचक ठरेल. कारण उद्घाटनीय सामना जर इतका धारदार होत असेल तर मात्र मित्रांनो तुम्ही समजून चला की हा सामना ही स्पर्धा कितपत टोकेरी भूमिका घेईल, नक्कीच कोणत्या टोकापर्यंत हे डिसिजन जातील आणि स्पर्धा आपल्याला कितकी रोमांचकरित्या पाहायला मिळेल. नक्कीच रसिकांसमोर मात्र पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा. आपण तयारीत राहा. यावेळेस पुन्हा एकदा सोहम साळुंक्य एक सुंदर गॅप या ठिकाणी काढतोय आणि मात्र एका गुणाने पुन्हा एकदा संघाच्या पारड्यामध्ये मात्र भर पाडतोय. प्रत्युत्तरासाठी कृष्णा पुन्हा एकदा सज्ज झालाय. कृष्णा मोहने आता मात्र कृष्णावर जबाबदारी असेल. मागच्या चढाईमध्ये मात्र एकटा असताना त्या नवोदित खेळाडूने संघाला तारलं होतं. आता मात्र काय कृष्णा या ठिकाणी संघाला तारू शकेल, तारण आणि मारण हे आता मात्र कृष्णाच्या हातामध्ये असेल. बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शुभम शिंदे एक लाज जवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार सन्माने बिलाजी चव्हाण यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. हॅलो 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 हॅलो. सर्व क्रीडा रसिकांचे आलेल्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचे सदस्यांचे क्रीडा रसिकांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत. ज्या ज्या संघांचा इथे पुकार होईल त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर उरकायची आहे. चला नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा आपल्यासाठी हा दुसरा पुकार असेल. आपण तयारीत राहा. नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा या दोन संघांसाठी हा दुसरा पुकार असेल. मित्रांनो आपण जय तयारीसह सज्ज राहा. तिसऱ्या पुकाराला मात्र मैदानाचा ताबा आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक संघर्षाचं युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्याचा संघर्ष जितकं मोठा असेल तितकाच विजय देखील तो संघ मोठा मिळवणार आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. या ठिकाणी सुसज्ज अशी एक कटिबद्धता आपल्याला पाहायला मिळते, नियमबद्धता पाहायला मिळते. नक्कीच आयोजकांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल कारण आपण एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी घेत आहे, साजरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबद्दल आपलं अखंड सुधागड तालुका कबड्डी व क्रीडाप्रेमींच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद असेल. आता मात्र उत्तर अर्धाच्या खेळाला मात्र सुरुवात होतीये. मध्यंतरापर्यंत आपण गुणतालिका पाहतोय. 5-11 तब्बल 6 गुणांच्या फरकाने भारतीय संघ आघाडीवर असेल याची प्रतिस्पर्धी संघाने मात्र नोंद घ्यावी. सडेसाठी यावेळी सूरज मगर आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरत देखील एक वादळी वारा आहे. यावेळेस मात्र बोनसचा अटेम्प्ट फसलाय आणि मात्र रिक्त चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दिलं जाईल साहिल कोंडेच्या माध्यमातून. साहिल कोंडे देखील एक जबरदस्त चढाई बहादर नक्कीच या सुधागड तालुक्यामधून नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी साकारली जाणारी भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा साहिल कोंडे यावेळेस मात्र अचूकरित्या गुण टिपला जातोय सूरजच्या माध्यमातून 6-11. आता मात्र गुणतालिका 5 गुणांच्या फरकाने यावेळेस मात्र आघाडीवरती आणि यावेळेस खेळाडू मात्र बाद होतोय. साहिलला मात्र अचूकरित्या डॅश आउट केलं जात आहे ते म्हणजे कृष्णाच्या माध्यमातून एक अचूक आणि जबरदस्त अभेद्य असा मध्यरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच कृष्णा मोहने. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल सूरज मगर. नक्कीच सूरज या ठिकाणी यावेळेस जर कचाट्यामध्ये सापडला तर मात्र हे नक्कीच बघा अचूकरित्या सूरज गोफन वा लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाया होऊन जाऊद्या मित्रांनो. ही टॅकल नक्कीच यावेळेस ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर केला शृंखला समोर घेऊन गेला. सूरजने मात्र एका बलाढ्य वाघाची या ठिकाणी शिकार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच सूरज मगरला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. प्रत्युत्तरादाखल चढाईसाठी सज्ज होतो यावेळेस सौरभ चव्हाण. हा देखील एक खंता चढाई बहादर यावेळेस मित्रांनो पाण्याची व्यवस्था करा संघाच्या पाठीमागे. चला मित्रांनो यापुढील होणारा सामना असेल नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा आणि त्यानंतर पाली विरुद्ध रामगाव आपण सज्ज व्हा. आदरणीय दिलीपजी कोंडे आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आमच्या या स्पर्धेकरिता उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय पत्रकार ज्यांच्या माध्यमातून आपण या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन केलं ते आदरणीय पत्रकार आपले बंधू अजयजी जाधव यांचा आपण शुभ सन्मान करतो. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार दिलीपजी कोंडे आपल्याला विनंती करतो. आपण या ठिकाणी अजय जाधव साहेबांचा येतो की तरी त्या मान सन्मान करायचा आहे.
या ठिकाणी एक ज्येष्ठ पत्रकार व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच ही देखील कबड्डी स्पर्धा आपण पत्रकारितेच्या जोरावर अगदी उद्याच्या दिवसामध्ये घराघरामध्ये पर्यंत पोहोचवाल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय आपल्याला विनंती करतो साहेब आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा सन्मान्य पत्रकार आदरणीय अजयजी जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक उद्घाटक व्यक्तिमत्व छायाचित्रकार फोटोग्राफर आपण यायचं या ठिकाणी एक सुंदर फोटो आपण कैद करायचा. लाईव्ह मध्ये आपण हे क्षणचित्र या ठिकाणी कैद करतोय. धन्यवाद देईल आपलं देखील ड्रीम क्रिकेट लाईव्ह सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा आपण मात्र लाईव्ह पाहणार आहोत. थेट प्रक्षेपण आज 108 देशांमध्ये अगदी 100 करोड पेक्षा जास्त लोक ही कबड्डी स्पर्धा आज अगदी घर बसल्या आनंद पाहू शकतात घर बसल्या आनंद घेऊ शकतात. नक्कीच या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय आदरणीय पत्रकार अजयजी जाधव साहेबांचा. साहेब आपण या सन्मानाचा सत्काराचा स्वीकार करावा हीच विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी अगदी 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी उपस्थित होणारे आपले सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं अगदी काहीच वयामध्ये या ठिकाणी शुभागमन होत आहे. चला मित्रांनो आपण तयारीत राहा. यापुढे होणारा सामना असेल नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा आणि त्यानंतर तयारीत राहायचं आहे पाली विरुद्ध रापगाव. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील तयारीत राहा. बल्लाळेश्वर पाली विरुद्ध श्रीवर्धनी रापगाव आपण देखील यापुढे एक सामना झाल्यानंतर तयारीत राहायचं आहे. आपला देखील लगेच त्या ठिकाणी सामना खेळवला जाईल. शेवटची 5 मिनिटं या ठिकाणी सामना संपायला असतील तरी आपल्यासाठी हा तिसरा अंतिम प्रकार असेल नाडसूर विरुद्ध जांभूळपाडा. आपण तयारीत राहा. काळभैरव नाडसूर विरुद्ध जय हनुमान मजरे जांभूळपाडा या दोन संघांना विनंती असेल आपण जय तयारी सज्ज राहा. अगदी शेवटची 5 मिनिटं आपल्याला असतील. शेवटच्या 5 मिनिटानंतर मात्र आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई जर्सी क्रमांक 26 असेल प्रगती पदाच्या चढाईवरती. बघूया कितपत गुणांची लयलूट करतो. नक्की शुभम शिंदे मात्र समोर येऊन उभा टाकला आणि मात्र ही देखील पक्काड या ठिकाणी सक्सेसफुल होते. हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आमच्या ठाणे मंडळाचे अध्यक्ष दत्तारामजी ठाकूर यांचं या इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत स्वागत सुख शुभ स्वागत. आपण येऊन आसनास्थ हवा ही आपणास नम्र विनंती. दत्तारामजी ठाकूर ठाणे मंडळाचे अध्यक्ष यांचे आमच्या नवतरुण मित्रमंडळ सुधागड ताळुगा रहिवासी सेवा संघातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. यावेळेस कृष्ण असेल चढाई साडी. बघूया खेतपत कुळांची लय लूट करतो. यावेळेस मात्र कमबॅक करावा लागेल तो अर्थातच गोमाशी संघाला कारण आघाडी मात्र आता झाली असेल ती 9 गुणांची अर्थातच
भारतीय संघाची आघाडी मात्र वाढत चालली आहे. आघाडी मात्र 10 गुणांवर जाऊन पोहोचली आहे आणि हा अधिक सलोनाचा बोजा चढतोय. आता मात्र 13 गुणांची आघाडी अर्थातच झाली आहे ती भारतीय संघाची. या बॅच मात्र कमबॅक करणं थोडस कुठेतरी मुश्किल होत असेल ते अर्थातच सोमसाय मात्र गोमाशी संघाला. परंतु जर तुम्ही मित्रांनो कमबॅक केलात तर मात्र नक्कीच या ठिकाणी जय जयकार केला जाईल. हा रसिक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, परंतु तुम्हाला कमबॅक या मैदानावरती करावा लागेल. चढाईसाठी आता मात्र नक्कीच सामान मात्र निस्तट चाललाय तो अर्थातच गोमाशी संघाच्या हातामधून नक्कीच. परंतु आपण देखील एक कडवी झुंज देतात त्याबद्दल आपलं कौतुक असेल सोमसाई मात्र गोमाशी. आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी धारदार चढाया केल्यात, आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे पकडी या ठिकाणी नोंदवल्यात, त्यामध्ये आपलं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण आपण एक बहारदार परफॉर्मन्स या ठिकाणी देत आहे. यावेळेस मात्र सौरभला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण ज्या व्यक्तिमत्वाची आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तिमत्व या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिवलीचे भाग्य विधाते, खऱ्या अर्थाने एक बहारणारे व्यक्तिमत्व, सन्मान्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आदरणीय माननीय सन्मान्य श्री रवींद्र चव्हाण साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती असेल, साहेब आपण या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये क्रीडानगरीमध्ये अर्थातच या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की श्री रामांच्या सहवासाने हनुमान धन्य झाला. नक्कीच असं म्हटलं जातं की श्री रामांच्या सहवासाने हनुमान धन्य झाला, श्री कृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. त्याचप्रकारे साहेब तुमच्या या ठिकाणी विद्यमान उपस्थितीने हे व्यासपीठ मात्र धन्य झालं. आपल्या या ठिकाणी उपस्थितीने हे व्यासपीठ मात्र धन्य झालं. धन्यवाद आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब. आपण या ठिकाणी या नवतरुण सुधागर तालुका रहिवासी सेवा संघाच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित होत आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आदरणीय आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब. मी पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायला हरकत नाही. या ठिकाणी जो व्हाईट जर्सीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो तो नक्कीच आमच्या सुधागड तालुक्यामधील अर्थातच खरं अर्थाने स्वराज्याची राजधानी असलेला रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्यामधील खऱ्या अर्थाने बल्लाळ स्वराज्याचं स्थान, खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी भोरप संस्कृती नक्कीच भोरप संस्थानाचं ज्या ठिकाणी अधिराज्य होतं तो आमचा सुधागड तालुका. आणि त्या सुधागड तालुक्यामध्ये गोमाशी आणि भारजी संघ मात्र आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण लगेच शुभ सन्मान घेतो आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा.
मी विनंती करतो आदरणीय आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जयजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थाने एक दमदार आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान करतोय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबां. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मित्रांनो या ठिकाणी स्वागत करतोय सन्मान करतोय अर्थातच रवींद्र चव्हाण साहेबांचा. खऱ्या अर्थाने एक कल्याण डोंबिवली शहराचं कायापालट करणारे व्यक्तिमत्व आहे अर्थातच राज्यमंत्री सन्माननीय श्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. साहेब हा सत्कार होतोय तुमच्या कर्तृत्वाचा, हा सत्कार होतोय तुमच्या नेतृत्वाचा आणि हा सत्कार होतोय तुमच्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाचा. हा सन्मान होतोय आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. आपण या केलेल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब. त्यानंतर मी आदरणीय आमदार साहेब आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी या स्पर्धेविषयी आणि आमच्या खेळाडूंना तसेच आयोजकांना या ठिकाणी आपलं दोन शब्दाचं बहुमोल असं मार्गदर्शन करायचं आहे आणि सामना संपल्यानंतर संघांना विनंती असेल आपण मैदानामध्ये थांबायचं आहे. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी संघाच्या वतीने कबड्डीचे जे सामने डोंबिवली शहरामध्ये आपण सर्व या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेता 16 संघांनी या मध्ये भाग घेतलाय. खरं तर एक चांगल्या पद्धतीने मैदानी खेळाचं जतन करण्याचं काम सुधागड तालुक्यामध्ये आणि विशेष करून रायगड जिल्ह्यामध्ये होतं. मी सुधागड तालुक्यातील सर्व खेळाडूंचं मनपूर्वक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि ही मैदानी खेळाची संस्कृती आपण जपल्या